श्री दासबोध कथासार दशक 7 समास 8 श्रवण निरूपण श्रीराम ज्या साधनाने समाधान होते ते परमार्थाचे श्रेष्ठ साधन म्हणजे श्रवण होय. श्रवणाने कित्येक सद्गुण अंगी येतात. मन लावून उत्तम अध्यात्मविद्येचे आत्मज्ञानार्थ पूर्णपणे श्रवण करावे म्हणजे नाना दोष नष्ट होऊन ज्ञान प्रबळ होईल. संशय ममता मोह बंधने यांचा नाश होईल. सत्संग आणि संतांच्या निरूपणाचे श्रवण यांनी मन मोक्ष मार्गासाठी उत्सुक होते, अधिकारी होते व निवृत्तीकडे लागून तरुणोपाय मिळतो. श्रवण केले नाही तर नाना प्रकारचे व्यवहार ज्ञान ही मिळत नाही. सूर्याच्या अभावी अंधार पडावा तसे श्रवणाच्या अभावी होते. सर्व वनस्पतींना एक पाणीच संजीवन, सर्वांना आधार एक पृथ्वीच, सर्वांचा प्राण एक वायूच, सर्वांना आकाश सारखेच, तसेच सर्वांना सर्व प्रकारच्या ज्ञानासाठी श्रवण हेच सामान्य साधन. निरूपण ऐकून मनात विचारांचा व शब्दांचा अर्थ कळून मनाला उत्तम बोध होतो व साधकाची सिद्धही होतो. साधकाचा सिद्धही होतो तो बोध करून घेणे हेच मनन होय. श्रवण मनन सतत असावे. रोज तेच अन्नपाणी घ्यावे. हे जसे तुम्ही त्यांचा कंटाळा न करता करता कंटाळा न येता करता तसेच श्रवण मननरूपी अन्न मुमुक्षू मनाला घ्यावे इति.